नमस्कार, मी प्रकाश दांडगे. आनंद यात्रा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजची आपली आनंद यात्रा आहे डॉक्टर मिलिंद भोई यांच्यासोबत. डॉक्टर भोई, नमस्कार. नमस्कार. पुण्यातले एक प्रख्यात नाक कान आणि घशाचे तज्ज्ञ एवढीच फक्त डॉक्टर मिलिंद भोई यांची ओळख नाही, त्या पलीकडे जात त्यांनी आपल्या आजोबांच्या नावाने भोई प्रतिष्ठान स्थापन केलं आहे आणि त्याच्या माध्यमातून अनाथ मुलं असोत, तुरुंगातले कैदी असोत किंवा नैसर्गिक आपत्तीनं जे विस्थापित झालेले आहे त्यांचं पुनर्वसन असो, असं विविधांगी काम त्यांनी हाती घेतलेलं आहे. समाजाला नेतृत्व देण्यासाठी जे युवक धडपडत आहेत त्यातले मिलिंद भोई एक अग्रगण्य व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या कामाचा गौरव केंद्र सरकारनं 2 राष्ट्रीय युवा पुरस्कार देऊन केलेला आहे. नियोजन आयोगाचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं आहेत आणि लंडनच्या कॉमनवेल्थ यूथ काउन्सिलचे ते सल्लागारही आहेत. असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेलं आहे. डॉक्टर भोई, मंगळवार पेठेतल्या एका सर्वसाधारण कुटुंबात तुमचा जन्म झाला, पण जिद्द, कष्ट करण्याची तयारी आणि आईवडिलांचे संस्कार याच्या जोरावर तुम्ही एक आदर्श निर्माण केला आहे. सर्वसाधारणपणे आपल्या जडणघडणीत आईचं जे योगदान असतं त्याच्याबद्दल आपण भरभरून बोलतो, पण तुमच्या जडणघडणीमध्ये तुमच्या वडिलांचं खूप वेगळं योगदान आहे, त्याबद्दल काही सांगा. नॉर्मली आईवडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, शास्त्रज्ञ व्हावं, पण हे आईवडील बऱ्याचदा आपली स्वप्न किंवा आपल्या अपेक्षा त्या मुलांवर लादतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी त्याच्या मागे लागतात. माझ्या आईवडिलांनी आणि कुटुंबियांनी हे स्वप्न पाहिलं पण ते माझ्यावर लादलं नाही, ते माझ्यामध्ये रुजवलं आणि फुलवलं, आणि डॉक्टर व्हावं हे त्यांना जे वाटत होतं हे स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. आज दुर्दैवाने माझे वडील नाही आहेत हे बघायला, पण आज मी जो ह्या खुर्चीवर बसलो आहे किंवा जो माझा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान झाला याच्यामध्ये या सर्वांचे आशीर्वाद मला खूप मोलाचे ठरले. तुमच्या वडिलांनी तुमच्यामध्ये स्वप्न रुजवलं, त्यांनी तुमच्यावर स्वप्न लादलं नाही, हा जो एक मूलभूत फरक आहे तो नेमका कसा होता? माझे वडील काही खूप शिकलेले नव्हते, पण त्यांना असं वाटत होतं की आपल्या मुलांनी डॉक्टर व्हावं, नामावंत डॉक्टर व्हावं, म्हणून ते काय करायचे, लहानपणी कुठल्याही दवाखान्यात किंवा हॉस्पिटलमध्ये कोणी आपले नातेवाईक जर आजारी असतील तर मी लहान असताना मला आठवतं ते त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे. मला जनरली आपल्याकडे असं म्हणतात की लहान मुलांना दवाखान्यात नेऊ नये, पण मला कळत नव्हतं तेव्हा पण ते मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे आणि मी तिथे गेल्यानंतर तिथे येणारे डॉक्टर्स, त्यांचा तो रुबाब, त्यांचा तो ॲपिरियन्स, त्यांची कार आणि त्यांना सगळे पेशंट आणि स्टाफ यांचा मिळणारा रिस्पेक्ट हे सगळं त्यांनी मला दाखवलं आणि नकळत त्या वयामध्ये माझ्यावर ते भिंबलं गेलं की आपण पण असं व्हायला पाहिजे. आणि मग त्यांनी ते मला दाखवलं की कशा पद्धतीने डॉक्टर झाल्यानंतर तुला समाजाची सेवा करता येईल, कशा पद्धतीने लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळेल. पैसे हा दुय्यम मुद्दा आहे, पैसे सर्वजण कमवतात, पण लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद हे जर तुला मिळवायचे असतील तर डॉक्टर होणं हे जास्त आवश्यक आहे. आणि जो आमची कम्युनिटी, आमचा समाज आहे त्याच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण फार कमी आहे, भोई समाजाचं मी आहे. त्यांना असं वाटत होतं की या समाजामध्ये राहूनसुद्धा आपल्या मुलांनी काहीतरी वेगळं काम करावं आणि ते थोडंफार करण्याचा मी प्रयत्न केला आहे, पण आज दुर्दैवाने ते नाही आहेत. आज मला त्यांची खूप आठवण येते, पण मला नक्की विश्वास आहे की जसा सचिन तेंडुलकरनी शतक मारल्यानंतर तो आकाशाकडे बघून बॅटवर करायचा आणि वडिलांना अभिवादन करायचं आहे, मला असं वाटतं की आज ते वर्ण बघत आहेत आणि त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. डॉक्टर एक प्रकारे समाजसेवाच करत असतो, रुग्णांना त्याच्या दुःखातनं बाहेर काढणं आणि पुन्हा आरोग्यदायी जीवन देणं ही एक समाजसेवाच आहे, पण त्याचबरोबर आपल्या आजोबांच्या नावाने एक प्रतिष्ठान स्थापन करावं आणि हे वेगळं काहीतरी करावं, ही प्रेरणा नेमकी कुठनं आली? खरं सांगू, ही प्रेरणा पण मला माझे मित्रमंडळी, कुटुंबी आणि माझ्या शिक्षकांकडनं आली. कॉलेजमध्ये असताना, शाळेतमध्ये असताना मी एक दंगा करणारा आणि गुंड विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होतो. मला इथे सांगायला अजिबात संकोच वाटत नाही. माझ्याबरोबरचे लहानपणी जे मित्र हा इंटरव्ह्यू बघत असतील, माझे शाळेतले मित्र बघत असतील, माझे कॉलेजचे मित्र बघत असतील, तर हे नक्की मान्य करतील. एक ऊर्जा असलेला पण थोडा वाहवत गेलेला तरुण किंवा मुलगा असा मी होतो, पण हीच ताकद किंवा ही ऊर्जा माझ्या गुरुजनांनी हेरली. अनेक गुरुजन मला भेटले, मग त्यामध्ये साळुंके सरांपासून ते अगदी डॉक्टर बगलींपर्यंत, आणि त्यांनी थोडीशी माझी ऊर्जाची चॅनलाइज केली आणि मग ती ताकद ती चांगल्या कामामध्ये वापरण्यासाठी त्यांनी मला उद्युक्त केलं. आणि आज जे भोई फाउंडेशनचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव झाला आहे, मला असं वाटतं की हे सर्व श्रेय आहे त्या मंडळींचं आहे. भोई फाउंडेशनच्या माध्यमातून जे तुम्ही काम करता त्याच्यामध्ये एक अनाथ मुलांचं संगोपन असेल किंवा कैद्यांमध्ये केलेलं तुमचं काम असेल, ह्याचं कामाचं स्वरूप कसं आहे, म्हणजे तुम्ही नेमकं काम जे करता ते लोकांमध्ये जाऊन कसं करता? 1994 काही कैलासवासी शंकरराव भोई प्रतिष्ठानची स्थापना आपण केली. समाजाचं आपण देणं लागतो ही भावना मनामध्ये ठेवून ज्या पद्धतीने आता CSR शब्द खूप प्रचलित आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, मला असं वाटतं की त्याहीपेक्षा ISR असणं जास्त महत्त्वाचं आहे, इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी.
आणि स्वतः आपण समाजाचं देणं लागतो ही भावना बऱ्याच लोकांमध्ये आहे असते. त्यांना काहीतरी करायचं असतं पण ते पुढे येत नाहीत. कधी करायचं काम, कुठून सुरुवात करायची याच्यामध्ये अर्ध आयुष्य निघून जातो. असा विचार न करता आजोबांच्या नावाने शंकरराव भोई प्रतिष्ठान आम्ही 1994 साली सुरू केलं. सुरुवातीला अत्यंत छोट्या कामापासून सुरुवात केली आणि आज त्याचा पसारा वाढला आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की यंदा 12,500 NGO संस्थांचं नॉमिनेशन नॅशनल अवॉर्डसाठी झालं होतं देशभरातून. आणि त्याच्यातनं फक्त 6 संस्थांची निवड झाली आणि त्याच्यामध्ये भोई फाउंडेशनची निवड झाली. 2 लाख रुपये रोख आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि पुढची 3 वर्ष भोई फाउंडेशन हे भारत सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये काम करेल. काही महत्त्वाचे प्रकल्प मी या ठिकाणी सांगेन. एक तर अब्दुल कलाम सरांबरोबर केलेलं व्हिजन इंडिया 2020, याच्यामध्ये भारतातल्या तरुणांचं संघटन करून कलाम सरांचं जे व्हिजन आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं त्यांना इन्क्लूड करता येईल याचा विचार आम्ही केला. आणि मग पुणे ते चेन्नई सायकल रॅली काढली, युवकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्यांचा एक अहवाल तयार केला आणि तो आदरणीय कलाम सरांना पाठवला. कलाम सरांना तो इतका आवडला की त्यांनी आम्हाला घरी बोलवलं, आमच्याबरोबर चर्चा केली आणि पुढची 3 वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं. हा एक प्रोजेक्ट आहे. दुसरा प्रोजेक्ट भोई फाउंडेशनचा आहे, तो म्हणजे नैसर्गिक आपत्तीमध्ये केलेलं मदत कार्य. मग तो गुजरातचा भूकंप असेल, लातूरचा भूकंप असेल, कोयनानगरला आलेला महापूर असेल किंवा आत्ता माळीण गावची दुर्घटना असेल, या सगळ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये भोई फाउंडेशन ही त्या मिलिटरीबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी संस्था होती. आणि सगळी उद्ध्वस्त गावं उभं करण्यामध्ये आम्हाला एक वेगळं समाधान मिळालं. त्याचा परिणाम असं झाला की ज्यावेळेस 2002 गुजरातचा भूकंप आला, 2001 भूकंप झाला आणि आम्ही मदतीसाठी गेलो, छोटी छोटी मुलं, वृद्ध माणसं निसर्गाच्या एका फटक्यामध्ये नाहीशी झालेली आम्ही पाहिली. आणि मग ते पाहिल्यानंतर मला असं जाणवलं की लोक जे भांडतात पैशावरनं भांडतात, जातीवरनं भांडतात, धर्मावरनं भांडतात, हे काही खरं नाही आहे. निसर्गाच्या एका फटक्याने तुम्ही होतेच नव्हते होऊन जातात आपत्ती. हां, मग त्याच्यातनं माझी मानसिकता बदलली. मला असं वाटलं की हे काहीतरी याच्यामध्ये आपण काम करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की तो प्रसंग म्हणजे लातूरच्या भूकंपामध्ये केलेलं काम असेल किंवा गुजरातच्या भूकंपामध्ये 2001 केलेलं काम असेल, त्या आपत्तीमध्ये काम करताना माझी मानसिकता बदलली आणि मला असं वाटलं की या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. आणि त्याच्या पुढे आम्ही तशा पद्धतीची कामं केली. हे जे तुम्ही म्हणता की मानसिकता बदलते, म्हणजे दुःख बघणं आणि त्यातनं सहवेदना जाणवणं आणि त्याच्यात ती परिस्थिती बदलण्यासाठी आपली शक्ती लावणं, हे एक फार मोठं काम आहे. आज अनेक युवक आहेत की ज्यांना वाटतं की आम्हाला समाजासाठी खूप काही करायचं आहे पण दिशा सापडत नाही, नेमकं काय करावं, तर अशा युवकांना तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने तुम्ही समाजाच्या उपयोगी येऊ शकता? आजचं युवक हुशार आहे, त्याला सगळं कळतं. इंटरनेट, मोबाईल, गुगल या सगळ्या गोष्टीतनं त्यांना खूप सगळी जगाची माहिती आहे, एका क्लिकवर मिळते. पण आपल्याला काय करायचं आहे हे कळत नाही आहे, त्याला कन्फ्यूज झालेत. म्हणजे आम्हाला पैसे पाहिजेत, आम्हाला फ्लॅट पाहिजे, आम्हाला गाडी पाहिजे, आम्हाला फार्म हाऊस पाहिजे, पण हे सगळं उपभोगण्यासाठी वेळ नाही आहे आमच्याकडे. म्हणजे ज्या देशामध्ये आपण राहतो, ज्या भूमीमध्ये आपण राहतो, ज्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं आहे, त्यांचे संस्कार थोडेसे कमी पडत आहेत आजच्या युवकांमध्ये. मला असं वाटतं म्हणजे आजचा युवक ताकदवान आहे, त्याच्यामध्ये खूप ऊर्जा आहे. तुम्ही जर बघितलं तर अनेक चांगले चांगले शोध, चांगली चांगली कामं युवकांनीच केली आहेत, पण कुठेतरी थोडंसं त्याच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे. जो भरकटलेला युवक आहे, मग ते ISIS-सारखी संघटना असेल किंवा नक्षलवाद असेल, या सगळ्या ट्रेंडकडे जाणारा जो युवक आहे त्याला जर वळवायचं असेल तर त्याला केवळ उपदेशाचे डोस पाजून होणार नाही, तर त्याच्याबरोबर तुम्हाला जावं लागणार, त्याचं मानसिकता बदलण्यासाठी काम करायला लागणार आणि त्याच्या चांगल्या कामासाठी त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप पण मारावी लागणार. हे करण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय असं मला वाटतं. म्हणून समाज, प्रसारमाध्यमं, शासन या सर्वांनी याच्यामध्ये विचार करणं गरजेचं आहे आणि आम्हाला जेवढं शक्य आहे भोई फाउंडेशन म्हणून तेवढं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये. तर सध्याच्या काळात राजकारण हे एक समाज परिवर्तनाचं एक मोठं माध्यम म्हणून आपण वापरू शकतो, तर राजकारणात जाऊन समाज परिवर्तन करता येईल का, असं एक तुम्ही एक सांगू शकाल की युवकांनी कुठला मार्ग घ्यावा, समाजकारणाचा की राजकारणाचा? नाही, राजकारण हे वाईट नाही आहे, ते करणारी लोक कशी आहेत त्याच्यावर ते अवलंबून आहे. मला असं वाटतं की ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी जरूर राजकारणात जावं, पण त्या राजकारणाचा वापर त्यांनी देश उभारणीसाठी करायला पाहिजे, त्यांनी समाज सुधारण्यासाठी करायला पाहिजे आणि त्यांनी विधायक काम करण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे. तुम्ही बघू शकता अनेकदा लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये, इवन महानगरपालिकांमध्ये अनेक तरुण लोकप्रतिनिधी तिथे काम करतात. काही जण अत्यंत चांगलं काम करतात, पण दुर्दैवाने काय होतं, चांगलं काम करता करता काय होतं मला कळत नाही, त्यांचा ट्रॅक बदलतं आणि पुन्हा ते नको त्या मार्गाला जातात. मला असं वाटतं की माझा अजूनही आमच्या तरुण पिढीवर विश्वास आहे, हा देश जर बदलायचा असेल, याचं स्वरूप जर बदलायचं असेल, तर राजकारणी 100% युवकांनी राजकारणामध्ये येणं गरजेचं आहे. फक्त राजकारणामध्ये येताना पैसा, प्रसिद्धी, गाडी, बंगला,
याच्या मागे न लागता ती सिस्टीम बदलण्यासाठी काम केलं पाहिजे आणि अनेक युवक ते करतायत. मला असं वाटतं की ही चांगली एक सुरुवात आहे या निमित्ताने होती आहे. अनेक कैदी गाणं म्हणत होते, झाकीर भाई त्यांना साथ करत होते, किंवा परवा शंकर महादेवनजी आले होते, त्यांनी कैद्यांच्या मध्ये जाऊन गाणी म्हणली, त्यांच्या चॉईसची गाणी म्हणली आणि शंकरजींनी आता अशी आम्हाला कमिटमेंट दिली की कुठल्याही जेलमध्ये ते आमच्याबरोबर यायला तयार, त्यांनी कैद्यांसाठी ते गाणं गाणार आहे. तुम्ही जेलमधील कैद्यांसाठी पण विविध उपक्रम राबवले. सर्वसामान्य माणसांना त्या भिंतीच्या आतलं जग कसं असतं त्याच्याबद्दल उत्सुकता असते, थोडी भीती असते. तुम्हाला काय दिसलं जेलमध्ये आतमध्ये जेव्हा तुम्ही गेलात, कैद्यांची मानसिक विश्व कसं होतं, त्यांचं जगणं कसं होतं? गेली 2 वर्ष आली आम्ही महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांच्या विद्यमाने प्रेरणापथ हा एक वेगळा आगळा उपक्रम कारागृहातल्या कैद्यांसाठी सुरू केला आहे. याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातले जे काही जेवढे जेल्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या सेलिब्रिटीजना इन्व्हाइट करतो. ते आतमध्ये येतात, कैद्यांशी गप्पा मारतात, त्यांची कला सादर करतात आणि त्या कैद्यांची जी मानसिकता आहे, जी एक निगेटिव्ह मानसिकता तयार झाली ती बदलण्यासाठी आम्ही काम करतो. याच्यामध्ये आदरणीय डॉक्टर भूषणकुमार उपाध्याय साहेब असतील, डॉक्टर विठ्ठल जाधव साहेब असतील, आदरणीय स्वाती साठे मॅडम असतील, या सगळ्या प्रशासकीय लोकांनी आम्हाला खूप मदत केली. आणि मी सांगेल तुम्हाला, इतकी मोठी मोठी माणसं आम्ही आत नेली, म्हणजे राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे असतील, डॉक्टर नरेंद्र जाधव सर असतील, आदरणीय दादा विधाते असतील, किंवा बाबासाहेब पुरंदरे, डॉक्टर जयंत नाळीकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, झाकीर हुसेनना आम्ही आतमध्ये नेलं, मागच्या आठवड्यामध्ये शंकर महादेवनजी आले होते. आणि या सगळ्या मंडळींनी आपली कला तिथे सादर केली आणि कैद्यांशी संवाद साधला. त्याचा फायदा असा झाला की आत्ता जवळजवळ 80% कैदी हे सुधारलेत. त्यांनी आम्हाला अशी कमिटमेंट दिली की बाहेर गेल्यानंतर आम्ही कुठलाही गुन्हा करणार नाही, आम्ही चांगलं काम करणार. आपल्याला ऐकायला आश्चर्य वाटेल, डॉक्टर विठ्ठल जाधव आणि उपाध्याय सरांच्या माध्यमातून समर्थ शांतिदूत परिवाराच्या वतीने महिनाभर जेलमध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण झालं आणि सगळे बंदी त्या ज्ञानेश्वरीमध्ये इतके गुंग झाले की आता अनेक कैद्यांनी असं कमिटमेंट दिले की इथून जेव्हा आम्ही बाहेर पडू तेव्हा घरी न जाता आम्ही आधी आळंदीला जाणार, माळ घालणार, माऊलींचं दर्शन घेणार आणि मग आयुष्य सुरू करणार. मला असं वाटतं की हा प्रेरणापथ जो आहे हा खऱ्या अर्थाने त्या कैद्यांच्या आयुष्यातली आनंदपथ व्हावा असा आम्ही प्रयत्न करतोय. आणि आणखी एक मला अभिमान वाटतो की या प्रेरणापथची दखल PM ऑफिसनीसुद्धा घेतली, पंतप्रधान कार्यालयाने. आम्ही त्यांना तो प्रोजेक्ट आता पाठवतोय आणि ते जर शक्य झालं तर संपूर्ण देशातल्या कारागृहांमध्ये प्रेरणापथ राबवलं जाईल आणि देशातल्या कारागृहांमधले बंदी याच्यामध्ये सुधारतील असा मला विश्वास आहे. कारण तुम्ही जर आत्ताची कैद्यांची स्थिती बघितली की जो पाकिटमार म्हणून आतमध्ये येतो तो चोर बनून बाहेर पडतो, जो चोर म्हणून आत येतो तो दरडखोर म्हणून बाहेर. ही सायकल जर ब्रेक करायची असेल तर शेवटी तुम्हाला त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे, कारण ती पण माणसंच आहेत, त्यांना पण भावनाच आहेत. मग त्यांच्यातला माणूस जागा करण्यासाठी काय करता येईल म्हणून आम्ही हा प्रेरणापथ सुरू केला आणि त्याचा खूप आम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट्स येतात. अनेक कैद्यांनी आता आम्हाला कमिटमेंट दिली की किती जरी वाईट वेळ आली तरी आम्ही गुन्हा करणार नाही. आम्ही पहिल्यांदा महाराष्ट्र कारागृह प्रशासनाच्या सहाय्याने गळा भेट हा उपक्रम राबवला भोई फाउंडेशनने. म्हणजे जे मोठे मोठे कैदी आहेत त्यांच्या कुटुंबियांना, विशेषतः त्यांच्या मुलांना आम्ही पहिल्यांदा जेलच्या आतमध्ये घेऊन गेलो. आतापर्यंत जी भेट व्हायची ती फक्त काचेच्या पलीकडनं किंवा जाळीच्या पलीकडनं व्हायची, पण पहिल्यांदा आम्ही त्यांच्या मुलांना आतमध्ये नेलं आणि 2 तास त्या कैद्यांनी त्या मुलांबरोबर आपला वेळ घालवला. तुम्हाला खोटं वाटेल, ते मुलं रडत होती, ते मोठे मोठे कैदी रडत होते, आमच्या पण डोळ्यात पाणी होतं आणि तिथला प्रत्येक अधिकारीसुद्धा रडत होता. आणि मुलं जेव्हा बाहेर निघाली तेव्हाच त्या सगळ्या मोठ्या मोठ्या कैद्यांनी, की ज्यांची नावं ऐकल्यानंतरसुद्धा आपल्याला भीती वाटती, त्यांनी अक्षरशः आमचे पाय धरले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आज तुम्ही आम्हाला स्वर्ग दाखवलात, यापुढे आम्ही कुठलाही गुन्हा करणार नाही. मला असं वाटतं की त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांच्यातला जो दुर्गुण आहे किंवा जो वाईट गुण आहे तो दूर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पसायदानामध्ये माऊलींनी एक फार सुंदर वाक्य सांगितलं आहे, ते असं म्हणतात की तया सत्कर्मी रती वाढो. दुर्जनांमधली वाईट गोष्ट करण्याची जी वृत्ती आहे ती कमी व्हावी आणि सत्कर्मी चांगलं काम करण्याची रती आवड वाढो. ते रुजो असं म्हणत नाही, ते वाढो असं म्हणतात. म्हणजे कितीही दुष्ट माणूस असला तरी त्याच्यामध्ये कुठेतरी चांगल्या गोष्टी असतात, त्याला फक्त वाढवण्याची गरज आहे. आणि माऊलींनी जे सांगितले त्या करण्याचं आम्ही काम करतोय. याच्यामध्ये मला आदरणीय उपाध्याय साहेब आमचे नेहमी एक शेअर सांगतात, तो सांगण्याचा मोह होतो या प्रेरणापथबद्दल. एक क्षणाची चूक असते, कुठेतरी राग आलेला असतो, काहीतरी झालेलं असतं, त्याच्यातून गुन्हा घडतो आणि पुढचं आणि अख्खं आयुष्य त्यांचं जेलमध्ये जातं. त्याच्याबद्दल आदरणीय उपाध्याय सर सांगतात, ते मला सांगण्याचा मोह होतो प्रेरणापथच्या संदर्भात. कुछ ऐसे भी मंजर है तारीखों के पन्नों में, कुछ ऐसे भी मंजर है तारीखों के पन्नों में, लम्हों ने खता की
और सदियों ने सजा पाई। एका क्षणाच्या चुकीसाठी त्या लोकांचं आयुष्य सगळं उद्ध्वस्त झालंय। त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम भोई फाउंडेशन करत आहे, आदर्श मित्र मंडळ करत आहे, पुण्यातल्या सगळ्या गणेशोत्सव मंडळांचा याच्यात सहभाग आहे आणि सगळी मोठी मोठी नामवंत मंडळी येत आहेत आणि कैद्यांशी संवाद साधतायत। म्हणजे मला सांगायला खूप आनंद होतो की जेव्हा झाकीर हुसेन आत आले तर त्यांनी असं सांगितलं की माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा दिवस आजचा आहे। सगळे कैदी त्यांच्या तबला वादनामध्ये गुंग झाले होते आणि अनेक कैदी गाणं म्हणत होते, झाकीरबाई त्यांना साथ करत होते। किंवा परवा शंकर महादेवनजी आले होते, त्यांनी कैद्यांच्या मध्ये जाऊन गाणी म्हणली, त्यांच्या चॉईसची गाणी म्हणली आणि शंकरजींनी आता अशी आम्हाला कमिटमेंट दिली की कुठल्याही जेलमध्ये ते आमच्याबरोबर यायला तयार आहेत आणि कैद्यांसाठी ते गाणं गाणार आहेत। मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने कारागृह ही इंग्रजांच्या काळामध्ये कारागृह होती, ती सुधारगृह होण्याची गरज आहे पण ती होत नाही आहेत। ती सुधारगृह होण्यासाठी भोई फाउंडेशनचा खारीचा वाटा आहे आणि मला असं वाटतं की प्रसारमाध्यमांनी आणि सर्व लोकांनी याला इतकं डोक्यावर घेतलं की निश्चितच बाहेर पडलेले कैदी हे पुन्हा कधीच त्या कारागृहात येऊ नयेत, येणार नाहीत असा मला विश्वास आहे। कलावंतांचा तुमचा दुसरा एका कामाच्या निमित्ताने संबंध येतो, तुम्ही व्हॉईस स्टुडिओ एक अशी एक संकल्पना पुण्यामध्ये सुरू केली आहे, तर ही व्हॉईस स्टुडिओ संकल्पना काय आहे आणि तिथे कोणते कोणते कलावंत तुमच्याकडे येतात? व्हॉईस क्लिनिक पुण्यामध्ये सुरू केलेलं आहे मी। आपल्याला माहिती आहे आवाज हा माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा फार वेगळा आणि महत्त्वाचा भाग आहे पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही। ज्यांचं प्रोफेशन आवाज आहे म्हणजे गायक किंवा कॉम्पेरर्स किंवा ॲक्टर्स यांना आवाजाची काळजी घेण्यासाठी काय गरज आहे हे आपण त्याच्यामध्ये गायडन्स देतो। मॉडर्न मेडिसिनमध्ये अँटीबायोटिक्स आणि स्टिरॉइड्स याच्या पलीकडे आवाजासाठी फार काही दिलं जात नाही, त्याचा बॅड इफेक्ट साईड इफेक्ट वोकल कॉर्ड्सवर होतो। ऑन द कॉन्ट्ररी आयुर्वेदामध्ये 20 वनस्पती अशा सांगितल्या आहेत ज्यांचा कंठ वनस्पती म्हणून उल्लेख केला की त्यांचा आवाजावर खूप चांगला उपयोग होतो। त्या 20 वनस्पतींचा अभ्यास करून आम्ही एक काही थेरपी डेव्हलप केली आणि अनेक नामवंत कलाकारांना आम्ही त्याचं ट्रेनिंग आणि मेडिकेशन देतो। त्याच्यामध्ये व्हॉईस केअर व्हॉईस कल्चर या गोष्टींचा अंतर्भाव आहे आणि आपलं जे ट्रॅडिशनल ज्ञान आहे जे वेदांनी सांगितलं जे आयुर्वेदामध्ये सांगितलं जे आपल्या परंपरेमध्ये आहे, ओंकार साधना असेल गायत्री मंत्र असेल या सर्व गोष्टींचा वोकल एक्सरसाइज म्हणून आम्ही त्याच्यामध्ये उपयोग करतो आणि लहानपणी जे म्हणत होतं आपल्याला परंपरेने सांगत होतं ते म्हणा त्याच्यामागे त्याच्यामागे सायंटिफिक त्यांच्यामागे सायंटिफिक आहे। म्हणजे तुम्ही जेव्हा गणपती अथर्वशीर्ष म्हणता किंवा तुम्ही जेव्हा गायत्री मंत्र म्हणता किंवा जेव्हा ओंकार साधन करता त्याचा 100% परिणाम तुमच्या शरीरावर तुमच्या मनावर होतो आणि तो आवाज आणि तुमचं व्यक्तिमत्व हेल्दी राहण्यासाठी या गोष्टींचा फार फायदा होतो। फक्त ते सायंटिफिक बेसमध्ये आम्ही ते प्रेझेंट केलं आहे आणि या सगळ्या उपक्रमांमध्ये व्हॉईस केअरमध्ये लिजेंडरी जगप्रसिद्ध संगीतकार आदरणीय पॅरेलालजी आहेत, लक्ष्मीकांत पॅरेलाल, आदरणीय आनंदजी आहेत कल्याणजी आनंदजीपैकी, आदरणीय शंकर महादेवनजी आहेत, आदरणीय सुरेश वाडकर साहेब आहेत, आदरणीय विक्रम गोखले जी आहेत, ही सगळी मंडळी याच्यामध्ये माझ्याबरोबर काम करतायत। तुम्ही विविध घटकांसोबत काम केलं, अगदी उपेक्षित वर्गासोबत काम केलं किंवा समाजाचे जे नेते आहेत त्यांच्यासोबतही तुम्ही वावरता, असा एक समाजाचा विस्तृत पट तुम्ही आयुष्यभर पाहिला, त्यांच्यासोबत तुम्ही संपर्क साधला, त्यांच्याशी संवाद साधला, या सगळ्यातनं तुम्हाला आयुष्याचं एक सूत्र जे सापडलं असेल याच्यासाठी ते काय होतं नेमकं? खूप मोठा आणि चांगला प्रश्न आहे। माझी सुरुवात मंगळवार पेठेमध्ये झाली, 139 मंगळवार पेठ सत्यविजय मंडळ नवरात्र महोत्सवाचं मी कार्यकर्ता होतो आणि आत्ता तुम्ही उल्लेख केला कॉमनवेल्थ यूथ काउन्सिल लंडन त्याच्या युवा धोरण समितीचा मी सल्लागार आहे। ज्या इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं त्या इंग्लंडच्या राणीला युवक धोरणाचा सल्ला घेण्यासाठी एका भारतीयची आणि त्याथे एका पुणेकराची गरज लागली हा माझ्यासाठी फार अभिमानाचा विषय आहे। 139 मंगळवार पेठ जगदाळेवाडा ते कॉमनवेल्थ यूथ काउन्सिल लंडन या प्रवासामध्ये मला अनेक माझ्या मित्रांनी मदत केली, कुटुंबियांनी मदत केली आणि अनेक युवकांनी पण मदत केली। मला असं वाटतं की या सगळ्या प्रवासामध्ये काम करताना खूप मला लोकांचं प्रेम मिळालं, लोकांचे प्रश्न सोडवण्याची संधी मिळाली, त्यामुळं आज जे काही भारत सरकारने राष्ट्रीय पुरस्कार देऊन आमच्या संस्थेचा गौरव केला हे जे मेडल दिसतं आहे हे माझं नाही आहे, हे माझ्या मित्रांचं आहे, मला घडवणाऱ्या शिक्षकांचं आहे, मला शिकवणाऱ्या शिक्षकांचं आहे, मला घडवणाऱ्या माझ्या कुटुंबियांचं आहे आणि माझ्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं आहे। मला असं वाटतं की लोकांमध्ये चांगलं काम करण्याची खूप इच्छा असते, फक्त त्यांना वे आउट मिळत नाही, ते देण्याचं काम फक्त भोई फाउंडेशनने केलं आहे आणि आज त्याचं फळ आपण बघू शकता। तुमचा हा प्रवास असाच नवी नवी उंची गाठत राहो आणि या प्रवासात तुम्ही अनेकांना प्रेरणा देत राहो, त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवत राहो अशी आमच्याकडनं सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने शुभेच्छा आणि आमच्याशी एवढा मनमोकळा संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। धन्यवाद। श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे।